हे हेच झाड आहे का बदामाचे दोन झाड आहेत हे आणि हे इकडं हे नारळाचं हे इथंच हे पे ह्याचं आहे जांबाचं झाड पेरूचं आणि ह्याच्यातच लिंबूनी आहे ह्याच्यातच एक आंबा आहे त्याच्यातच एक अंजीर आहे आणि ह्याच्यात कशाचं आहे का हे कशाचं आहे हे 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 अननसाचं आहे तिकडं लिंबूनी आहे तर सीताफळाचं आहे एक फणस आहे सीताफळाचं हे फुलाचे झाड आहे तर आणि ह्याच्या ह्या झाडावर येऊन उद झोपतोय म्हण पसरून खाते म्हण आणि त्याला काही लोक का मारायला जपलेत आता उद ह्यो काय दुर्मिळ प्राणी आहे म्हणते तर कधी म्हणजे न भेटणारे नाशवाय नाशवंत व्हायला जात चाललेली ती जास्त म्हणजे भेटत नाहीत ना आणि ते वन्य प्राणीत ना मग वन्यजीवाचा कायदा असतोय ना वन प्राणीसाठी मग ते आता लोकायला भीतीपोटी त्याला मारण्यासाठी पळायलेत लोक आणि ते घरी येत आहे म्हण ह्या झाडावर बसत आहे ते बसत आहे म्हणजे असं पसरून खात आहे म्हण आता त्याची विष्ठा होती तर माझ्या माईनं भरून टाकली आता ग्रामसेवकाला त्यांना कळवलंय की बाबा ते हे करा म्हणजे वन्य वन विभागाला ते कळवतील आता हे ह्याचे झाड आहेत ना पेरूचे पारिजातचं झाड आहे हे माझ्या माहेराला म्हणजे माझ्या भावाच्या घरी मग हे ते लोक हे करत ग्रामसेवकाला सांगितलं आम्ही की बाबा हे लोकांनी पण हे करून किंमत कमी दवंडी द्यावा पुन्हा जवळच इथं सायाळ पण राहते म्हणा आणि सायाळला खातेत म्हणून लोक कोंबडीसारखं लागते म्हणून ते सुद्धा वाचावं म्हणून आता सांगितलं की बाबा हे प्राणी इथं आसपास आढळतात कारण आजूबाजूलाच एक शेत आहे हे सगळं आसपासचं मग त्याच्यामुळे ते जगावं आणि त्याच्या बाबतीत काही हानमार होऊ नये म्हणून मग ग्रामसेवकाला त्यांना कळवलं आणि लहान लेकरं असल्यामुळं ते भीते कारण असं म्हणतात उद नावाचा प्राणी हा जंगली प्राणी आणि ते मड्याला पण उकरून खाते म्हणा म्हणजे उकरून चलवितय म्हण मड म्हणजे पुरलेले पहिले मडे होते ना तर ते दोन पाय मड्याच्या गळ्यात टाकून दोन पाय खालचे असे धर हो आणि पुढचे पाय खांद्यावर टाकून चलवितय म्हणते हो म्हणते तर असं माझी माय सांगते म्हणते तर मड चलवितय म्हणते मूद त्याच्यामुळे ते लहान लेकर हे भेले राहिले तर त्याच्यामुळं मग आम्ही ग्रामसेवकाला त्याच्यामुळंच आज आले सणासुदीचा तर ग्रामसेवकाला ह्याला सगळ्यांना सणवार आहे तर पण ते सांगितले साधुळ्यात माझं माहेर आहे तर ह्या झाडावर जाऊन झोपायला लागले ते निम्या रात्रीला येत आहे म्हणे फळं खाते आता ते त्याला जगण्यासाठी खायला येत आहे पण नाहीच खायला भेटलं तर लेकरू धरायचं काही त्याच्यामुळं भेव वाटतंय ते सांगितलं आम्ही वन विभागाच्या सुद्धा बीड जिल्ह्यात कुणी अधिकारी असते तर त्याच्यासाठी मी त्यांना पण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते की साधुळ्यामध्ये ग्रामसेवकांसोबत त्यांनी संपर्क साधावा काही लोक कारण इथं ते धरायला चालले तर ते लोक पण रात्रीचे पळायले त्या उदाला धरायला बीड जिल्ह्यात वन विभागाचे अधिकारी कुणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे ही घटना खरी आहे आसपास लोक पण सांगतील थँक्यू कशाची येईली लवकर अशी पळ 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 म्हणता तिला मी अशी बॅटरी जवळ आली म्हणलं होत काय पसरला अशी मला वाटलं आणखी कुणी कुणी बघितला तो कापसाच्या बियात सीताफळाच्या बियात त्या ढोल कामणे असेल काय उगवलेले त्या बारकुल्या लाल त्या कामण्या पुन्हा ते सोन पडूळ असं सरकी म्या म्हणलं आपण विचार केला म्हणून नडेल तर नाही धरायचं हे चढते उद असं म्हणलं ना इथलं आहे ग इथलं सांगते ती सांगायली ग कसा बघितला तोच बघितला मी तिथं गेला मग असे लाल डोळे चमकायले घ्या कसे ना मला एक तिथं काठी वाजवायची अशी ती फोंग फोंग झालेली अगं काठी कुठे कशी म्हणजे मला एकटी होते मी म्हणाली घरी नव्हती म्हणून
दोन पाय चलते बघितलं ना ते आता पण मुकाटे आपण बघितलं ना बघण्याचे प्रयत्न केले ना तर ते चाललेला दिसतंय असं असं करून बघत आहे असं असं चलत आहे आणि मग आखूड दोन पायावर चलत आहे पळून जाताना आडवं पळतो आडवं लांब दिसतंय ते जर बसलं ना जो असं एवढं दिसतंय ते हे पण नाही बसतंय हेच बघितलंय बाई मी नाही हेच बघितलंय हे आता बघितलं ना आपण हेच मग किती दिवस आले ते असं काय संध्याकाळ कुणी लाईट रात्री लाईट होती म्हणून ते आलंच नाही बघ सातला येतोय सातला येतोय आणि मग जातय असं